यादगिरी जिला वड़ागेरा तालुक के कुमानूर गांव के पास भीमा नदी तट पर लाखों रुपए की रेत अवैध रूप से एकत्र की गई है। कर्नाटक डिफेंस फोरम के जिला अध्यक्ष टीएन भीमू नायक ने मांग की कि रेत के अवैध कारोबार में लगे लोगों को तत्काल जब्त कर उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जानी चाहिए। अवैध रेत खनन से भूजल स्तर गिर रहा है, पशुओं के लिए पानी समस्या बनता जा रहा है। उन्होंने कहा कि सरकार को करोड़ों रुपए के राजस्व का नुकसान हो रहा है। रेत माफिया ने भीमा नदी में करीब 1.5 किलोमीटर तक अवैध रूप से सड़क का निर्माण कर लिया है। वे नदी में जेसीबी, टिपर और ट्रैक्टरों का उपयोग करके अवैध रूप से रेत इकट्ठा कर रहे हैं और इसे बेच रहे हैं, उन्होंने शिकायत की। बड़े बड़े टिपरों में 24 घंटे रेत की अवैध ढुलाई हो रही है। इसमें याद जिला प्रशासन को कानूनी कार्रवाई करनी चाहिए, अवैध रूप से एकत्रित की गई रेत को जब्त किया जाए। उन्होंने चेतावनी दी कि लापरवाही बरतने पर आने वाले दिनों में जिलाधिकारी कार्यालय के खिलाफ संघर्ष किया जाएगा। करावे के मानद अध्यक्ष संतोष निर्मलकर, जिला महासचिव सिद्धू नायक हट्टिकुनी, जिला युवा इकाई के अध्यक्ष विश्वराध्या डिम्मे उपस्थित थे। ಇವತ್ತು ಉಡಿಗೇರಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಕುಮ್ನೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭೀಮಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ರಮವಾಗಿ ಮರಳುಗಾರಿಕೆ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಗಮನಕ್ಕೆ ತಂದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಒಂದು ನಿಲ್ಲಿಸಲು ವಿಫಲವಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಭಾಗದ ತಹಸೀಲ್ದಾರು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮತ್ತು ಮೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕೂಡ ಇವತ್ತು ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದನ್ನು ಕೂಡಲೇ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಈ ಅಕ್ರಮದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಮಾಡಿ ಗಡೀಪಾರು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ಯಾರೇ ಇರಲಿ ನಮ್ಮ ಸಂಪತ್ತನ್ನು ಉಳಿಸಲಿ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮುಂದಾಗಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಇದನ್ನು ತಡೆಯಲಿ ನೀವೇನಾದರೂ ವಿಳಂಬ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವು ನಿಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವಿರುದ್ಧ, ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ವಿರುದ್ಧ ಈ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ, ರಾಜ್ಯ ಹೆದ್ದಾರಿಯನ್ನು ಭೀಮಾ ನದಿ ಮೇಲೆ ಇರುವಂಥ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮ್ಯಾಗಿನ ಬಂದ್ ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡುತ್ತೆ.